लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मी 35 वर्षापासून रिक्षा धंदा करतो. आमच्या स्टॉपच्या समोर जो रिक्षा स्टॉप आहे तो अनधिकृत आहे. आमचे 40 वर्ष झालं लक्की युवक संघटनेचा रिक्षा स्टॉप आहे. त्या रिक्षा स्टॉपला आजपर्यंत कधी न्याय मिळालेला नाही आहे. आम्ही सगळीकडे तक्रारी करून सुद्धा याच्यात काहीही उपयोग झालेला नाही आहे. अधिकारी लोक आमची कोणची दखल घेत नाही, कारवाईची दखल घेत नाही. आणि ह्या रिक्षापासून आमच्या रिक्षा स्टॉपला फार तकलीफ आहे, फार त्रास आहे. मध्ये गाड्या लावते, लेडीजचा हात धरते. आम्ही काही वेळा सांगायला गेलो, भांडण्याला कारणीभूत आम्ही होतो. काही वेळा इथं ऍक्सिडेंट झाले, काही वेळा वयस्कर लोक इथं पडले, लेडीज पडले, पाय मोडले. हे केलं तरी आम्ही सगळे सहकार्य करतो, पण आम्हाला कोणी सहकार्य करीत नाही. हा रिक्षा स्टॉप पहिल्यापासून नाही, हा रिक्षा स्टॉप आता 2 वर्षातच इथं गाड्या लावायला लागले. याच्याकरता काही फार वेळा आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो, साहेबांना भेटलो, SP ला भेटलो, RTO ला भेटलो, कलेक्टरला भेटलो, पण त्याचा काही एक उपयोग झालेला नाही आहे. कडक कारवाई करून याची सोय लावा, हीच नम्र विनंती.